रामकृष्ण हरिमौली आपण पाहत आहात भेटी लागी जीवा लागली सियास, प्रत्येक वारकरी पंढरीच्या दिशेने धावतो आहे आणि कधी माझ्या पांडुरंगाला मी भेटल अशी आस त्याच्या मनामध्ये लागलेली आहे. आणि आजचा जो प्रसंग आहे, आजचा प्रसंग विशेष महत्वाचा राहतो. त्याचं एकमेव कारण असं आहे की आज जगद्गुरु तुकोबर आहे आणि कैवल्य चक्रवर्ती सकल संत हृदय सम्राट विश्व माऊली ज्ञानोबा यांची भेट होणार आहे. या भेटीला एक बंधू भेट असं म्हणून प्रसिद्ध ना भेट आहे ही बंधू भेट म्हणून. सर्व वारकरी एकमेकाला जगद्गुरु तुकोबऱ्यातल्या तुकोबऱ्याचे जे वारकरी आहेत पालखीतले, तेवढे सर्व वारकरी व ज्ञानोबा यांच्या पालखी सोहळ्यातली वारकरी एकमेकाला बंधू भेट देत असतात. जसं माऊली ज्ञानोबा आहे आणि तुकोबर आहे, तुकोबऱ्यांची आज बंधू भेट या ठिकाणी होणार आहे. म्हणून सर्व वारकऱ्यांची सुद्धा या ठिकाणी बंधू भेट होणार आहे. तसं पाहिलं तर विश्वास या पाठीवर अनेक सोहळे आहेत, अनेक पालखी सोहळे आहेत, पण ज्ञानोबा आहे तुकोबर यांचा असा एक जगाच्या पाठीवर असा एक सोहळा आहे की तो स्थलांतरित सोहळा म्हणतात त्याला. या गावून त्या गावून अनेक सोहळे राहतात पण ते स्थलांतरित नसतात. पण जगद्गुरु तुकोबर आहे आणि ज्ञानोबा यांचा सोहळा स्थलांतरित सोहळा मानला जातो आणि हा विश्वाला आनंद देणारा, प्रत्येक मनाला आनंद देणारा हा सोहळा आहे. म्हणून आपण पाहत आहोत या ठिकाणी जगद्गुरु तुकोबऱ्याची पालखी त्या रस्त्याने येणार आहे आणि माऊली ज्ञानोबऱ्यांची पालखी ह्या रस्त्याने गेलेली आहे. या ठिकाणी बंधुप्रेम प्रेमाचं सर्वात मोठं उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी बंधू भेट घेत आहेत आणि हा बंधू भेटीचा आजचा सगळ्यात मोठा अगदी सुवर्ण आनंदाचा उत्सव या ठिकाणी होत असतो. रामकृष्ण हरी रामकृष्ण. Thank you.